चोरी बोधी सादर करत आहे गणेश चतुर्थी। शिव त्याचे आई बाबा आणि बहीण शुभी बरोबर एका अपार्टमेंट मधल्या सदनिकेत राहतो। हा ऑगस्ट महिन्याचा तिसरा आठवडा आहे आणि अपार्टमेंट मधील सर्व गणेश चतुर्थीची तयारी करण्यात व्यस्त आहेत। शिवचे बाबा सुद्धा या समितीचा हिस्सा आहेत। आई बाबा आता कुठे गेलेत? आता रात्रीचे 9 वाजलेत। त्यांनी माझ्या बरोबर खेळण्याचं वचन दिलं होतं। शिव तुझ्या बाबांना मीटिंगला हजर असणं आवश्यक होतं। गणेश चतुर्थी जवळ येते आणि आपल्याला संपूर्ण अपार्टमेंट मध्ये ती साजरी होणार आहे। आपण 11 दिवस रोज पूजा करणार आहोत। आपल्या पार्किंग मध्ये गणपतीची मोठी मूर्ती सुद्धा असणार आहेत। आई पण मग सगळे आपल्या गाड्या कुठे पार्क करणार? शिल्स त्यासाठी समितीने 10 दिवसाकरता बाहेर एक वेगळी पार्किंगची सोय उपलब्ध करून दिली आहे। आई पण आपण सोसायटीमध्ये गणपतीची मूर्ती फक्त 10 दिवसच का ठेवणार आहोत? आपण गणेश उत्सव साजरा करतोय ना, बरोबर? पण आपण गणेश उत्सव का साजरा करतो? आपण कोणतीही नवी गोष्ट सुरू करण्यापूर्वी गणपतीची पूजा करतो। जसं की बाबांच्या नवीन ऑफिसची सुरुवात होण्यापूर्वी आपण पूजा केली होती। मग या उत्सवामध्ये अशी कोणती खास गोष्ट आहे? अगदी हुशार मुलासारखा प्रश्न विचारलास शिल्स। तुला माहिती आहे की कोणत्याही नव्या गोष्टीला सुरुवात करण्यापूर्वी आपण गणपतीची पूजा करतो। आता मी तुला गणपतीची एक गोष्ट सांगते आणि हा मोठा उत्सव का करतात तेही सांगते। शिव त्याच्या बहीण शुभीलाही बोलवतो। ते सोफ्यावर बसतात आणि आई गोष्ट सांगायला सुरुवात करते। गणेश चतुर्थी ही गणपतीचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी असते। गणपती हा भगवान शंकर आणि देवी पार्वतीचा दुसरा मुलगा होता। एकदा भगवान शंकर युद्धासाठी दूर गेलेले असतात, देवी पार्वती एकट्याच असतात। त्या अंघोळ करत असताना जमा झालेल्या मळापासून गणपतीला बनवतात। त्या त्याला जिवंत करतात आणि त्याला रखवाली करण्यासाठी दरवाजापाशी उभं करतात आणि कुणालाही आत सोडू नको असं बजावतात। थोड्याच वेळात भगवान शिव परततात। ते गणपतीला ओळखत नसतात। ते देवी पार्वतीला भेटण्यासाठी दरवाजातून आत जाऊ लागतात, मात्र गणपती त्यांना अडवतो। त्यामुळे क्रोधित होऊन भगवान शंकर गणपतीचा शिरच्छेद करतात। देवी पार्वती बाहेर आल्यानंतर हा सर्व प्रकार पाहून खूप दुखी होतात। त्या भगवान शंकरावर गणपतीचा शिरच्छेद केल्याबद्दल खूप रागवतात, मात्र संपूर्ण घटना समजल्यानंतर भगवान शंकर त्यांना त्यांच्या मुलाचे प्राण परत आणायचे वचन देतात। पण भगवान शंकर आणि इतर देवांना कोणत्याही मनुष्याऐवजी हत्तीचे शरीर मिळते। भगवान शंकरांनी देवी पार्वतीला गणपतीला जिवंत करण्याचे वचन दिलेले असतात आणि त्यांना ते वचन पाळणे आवश्यक असते। त्यामुळे ते गणपतीच्या धडावर हत्तीचे शिर बसवतात आणि त्याला जिवंत करतात। तेवढ्यात शिवचे बाबा घरी येतात। तुम्ही मुलं अजूनही जागे आहात? आई आम्हाला गणपतीची गोष्ट सांगत होती। हो मुलांनो, या वर्षी गणेश चतुर्थी 25 ऑगस्टला आहे आणि आपण प्रत्येक दिवशी आरती करून सगळ्या कुटुंबांना प्रसाद देऊन हा उत्सव साजरा करणार आहोत। गोष्ट संपवण्यापूर्वी आणखी एक सांगते। गणपती नेहमीच त्यांच्या भक्तांच्या मार्गातील अडथळे दूर करणारे देवता म्हणून प्रसिद्ध आहे आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा तुम्हाला आवश्यकता असेल तेव्हा तुम्ही गणपतीची प्रार्थना करा। तो नक्कीच तुम्हाला संकटातून बाहेर पडायला मदत करेल। आई जेव्हा जेव्हा माझी परीक्षा असते किंवा शिवस दादा मला चिडवतो तेव्हा मी नक्की गणपतीची प्रार्थना करेल। सगळे हसत हसतच आपापल्या खोलीत झोपण्यासाठी निघून जातात।